और अब खबरें विस्तार से। नागपुर जिला परिषद के उपचुनाव में जनता ने भाजपा को उसकी जगह दिखा दी, बावजूद इसके वो सुधर नहीं रहे हैं। आने वाले चुनाव में ओबीसी समाज भाजपा को उनकी जगह दिखाएगा, तब शायद भाजपा की अकल ठिकाने आए। यह भड़ास कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने भाजपा पर निकालते हुए बीजेपी को नसीहत दी है। राज्य सरकार ने ओबीसी आरक्षण राजकीय आरक्षण वापरण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे। सर्व पक्षीय प्रमुखांच्या मीटिंगाही झाल्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे, आणि 50% आत आरक्षणाच्या ज्या मर्यादा माननीय सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्या आहेत, त्याच्या आत असलेलं आरक्षण या पद्धतीने अध्यादेश राज्य सरकारने काढला आणि त्या अध्यादेशाला मान्यता माननीय राज्यपाल महोदयांनी दिली, आणि त्या पद्धतीनं या ओबीसी आरक्षण घेऊन या निवडणुका लावल्या गेलेल्या होत्या। भाजप याच्यामध्ये ओबीसीचं खऱ्या अर्थानं जे भाजपने ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण संपवण्यासाठी 2017 जो प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे पूर्ण देशातल्या ओबीसीचं आरक्षण संपवण्यामध्ये त्यांना यश आलं, महाविकास आघाडीच्या सरकारने ते वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला, आणि या पद्धतीनं बीजेपी हा जो मागेहून खेळ ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करते आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। नागपूरच्या निवडणुकीमध्ये ज्या जिल्हा परिषदच्या जे बाय इलेक्शन झाले त्याच्यामध्येही नागपूरच्या जनतेनं बीजेपीला धडा शिकवला आणि ते सगळं स्पष्ट झालेलं आहे, आणि हे सगळं असताना सुद्धा अजून हा पाठीवरून वार करण्याचा जो प्रयत्न भाजप करते आहे आणि एकीकडे आम्हीच ओबीसी समाजाचे कैवारी आहो अशा पद्धतीचा प्रयत्न करतात आहे। माननीय सुप्रीम कोर्टामध्येही सुद्धा केंद्र सरकारकडून एम्पिरिकल डाटा मागितला गेलेला होता, त्यावेळेसही केंद्र सरकारने सांगितलं की आम्ही एम्पिरिकल डाटा देणार नाही। मी स्वतः विधानसभेचा अध्यक्ष असताना जनगणनेचा ठराव घेतला आणि त्यावेळेसही देशाचे गृहमंत्री अमित शहाजींनी सांगितलं की आम्ही ओबीसीची जातीनिय जनगणना करणार नाही आणि एम्पिरिकल डाटाही देणार नाही। भाजपचं नाश्ता येत नाही पण अंगण वाकडं ही जी भूमिका आहे ती भाजपने स्पष्ट केली पाहिजे। केंद्रा लोकसभेमध्ये केंद्राच्या गृहमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका मांडलेली आहे ती ओबीसी विरोधी भूमिका मांडलेली आहे। राज्य सरकारला ओबीसी समाजाला न्याय द्यायचा आहे म्हणून त्यांनी आयोग बसवला आहे। राज्य सरकारने जे सुप्रीम कोर्टाचे जे नॉर्म्स आहेत जे आदेश आहेत त्याचं पालन करून आता जो अध्यादेश काढलेला आहे तो 50%च्या आत काढलेला आहे, आणि हे जे आपले पिलंटू माननीय सुप्रीम कोर्टात पाठवायचे मोठे मोठे वकील लावायचे जे लोक सुप्रीम कोर्टात गेले त्यांचं अगर तुम्ही त्यांची आर्थिक आपण पाहिली परिस्थिती तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्या पाठीमागं कोण आहे। हे मोठे वकील जे सुप्रीम कोर्टात लावले जातात ते कोण लावतात हे सगळं माहिती घेतली तर ते तुम्हाला कळेल। एक गोष्ट या ठिकाणी आहे की मी ओबीसी समाजाच्या राजकीय शैक्षणिक अधिकारामध्ये आम्ही जागरूक आणि मी विधानसभेचा अध्यक्ष असताना जी भूमिका मांडली ती देशाने पाहिली। आम्हाला ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकारामध्ये जो कोणी आडवं येईल त्याला आम्ही त्यांचा चेहरा जनतेसमोर मांडू, पण एक गोष्ट निश्चितपणे आहे मी मुद्दाहून सांगितलं की जे आयोगही बसवलेलं आहे त्याची एक प्रक्रिया आहे। आता राज्य सरकार त्याला घेऊन त्याने मधल्या काळामध्ये कोरोना जो आला कोरोनाच्या काळामध्ये आयोगाने सांगितलं की आम्ही काम करणार नाही आणि आता त्याच्या प्रक्रिया सुरू आहे। ज्या पद्धतीनं तातडीनं निवडणुका लावल्या गेल्या त्या निवडणुका खरं तर सध्या ह्या सगळ्या ओबीसी आरक्षणाची सगळी भूमिका स्पष्ट झाल्यानंतर लावायला पाहिजे होत्या, पण ह्या निवडणुका एवढ्या घाईघाईने का लावल्या गेल्या काय त्याच्यामागं कोण आहे या सगळ्या गोष्टीला आता तपासण्याची आहे। आणि आम्ही राज्य सरकारलाही सांगणार आहे की स्पष्ट केलं पाहिजे कारण की लोकल बॉडीज निवडणुकाला राज्य सरकारच्या संमतीनं आणि राज्यातल्या परिस्थितीला आधार घेऊन या लोकल बॉडीज निवडणुका लावल्या गेल्या पाहिजेत, पण निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं घाई करतं आणि याच्या मागं नेमकं कोण आहे या सगळ्या गोष्टीची आता स्पष्टता जनतेसमोर आली पाहिजे।